कोरेगाव येथील विवाहितेचा प्रवरा नदी पात्रामध्ये आढळला मृतदेह. सासरच्यांनी खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथील विवाहिता छाया कंसे हिचा बेलापूर शिवारातील प्रवरा नदी पात्रामध्ये दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता मृतदेह आढळला असून सासरच्यांनी छाया हिचा खून केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय. सदर मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढून श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलं असून यावेळी छाया हिचा सासरच्यांनीच खून करून मृतदेह नदी पात्रामध्ये फेकून दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. SRB न्यूज साठी संतोष बोरुडे. मयत झालेली मुलगी माझी बहीण होती. तिला जसं लग्न झालं तसा त्रास दिला. ती वेळोवेळी आम्हाला येऊन सांगायची, पण आम्ही समजून सांगायचो, जाऊ दे बाई, प्रत्येक घरामध्ये चालू असतं हे. पण तिने आम्हाला वडील नाही आहे, आमचं सांभाळ मामा मामींनी केला. मग तिला असं वाटलीचं आई घरचे धुणे भांडे करते. तिच्या तोंडाकडं बघून ती मग समजूतदार होती. ती मग जायची नांदायला. आणि आज मागच्या वर्षी पण तिला मारहाण करून इकडे पाठवली होती, काढून दिली होती बाळाला घेऊन तिच्या बाळासोबत. तेव्हा पण इतकी मारहाण केली, तिला चालता सुद्धा येत नव्हतं. आणि नंतर मग पुन्हा आम्ही तिला समजूत घालून तिला बाहेर सासरी पाठवली. पण काल त्यांनी 3-4 जण आले आणि तिचा सासरा दीर आणि तिथल्या शिर्डीतला पण 1-2 जण होते. आणि त्यांच्या गावातला एक व्यक्ती होता. ते घरी आले 5:30 वाजता आणि आम्हाला येऊन धमकी दिली. माझ्या आईला धमकी दिली की तुमची मुलगीने काही कमी जास्त केलं तर आमचं नाव घेऊ नका. म्हणजे यांचा काहीतरी प्लॅन ऑलरेडी झालेलाच होता. आणि सकाळी लगेच आम्हाला फोन आला पहाटे की मुलगी बेपत्ता आहे म्हणून सापडत नाही. या लोकांनी घरात मारून दिलं, तरी नेऊन टाकलेलं आहे. ती फुगलेली सुद्धा नाही आहे. तिची बॉडी एकदम ताजी बॉडी आहे. आम्हाला आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. बस त्या लोकांना 5 ची शिक्षा झाली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्हाला ते लोक सापडले पाहिजे फक्त. बाळासाहेब कळसे नाही छाया अजून कळसे तिला तिच्या सासरचे लोक वारंवार छेड करायचे, तिला मारहाण करायचे. मागच्या 6 महिन्यात तिला मुंडकं दाबू दाबू मारलं, हातपाय तोंड गोळं घालू घालू तिच्या सासूने ते नवरेने आणून घातलं. 2-4 दिवसांनी पुन्हा घेऊन गेले. ते म्हणे आम्ही आता त्रास देणार नाही, तुमच्या मुलीला पाठवा. आम्ही पाठवून दिलं. त्यांनी सकाळी काल त्यांनी तिला मारहाण केली. शिल्लक बाप देऊ काही संपलं का ते त्रास द्यायचे. ते म्हणायचे तुझ्याकडून गॅस संपला तरी तिला हाणमार करायचे, तिला खूप त्रास द्यायचे. मग नंतर मग ते म्हणे सकाळी त्यांनी फोन केला म्हणे तुमची मुलगी नाही आहे घरात. त्यांनी सकाळी तिला मारहाण करून पायाला दगडं बिगडं बांधून नदीत फेकून दिलं. माझी एवढीच अपेक्षा आहे का मला न्याय मिळावा, माझ्या पुरीचं मला न्याय मिळावा. बस ते म्हणतात अतुल कळसे, बाळासाहेब कळसे, मीराबाई कळसे, संकेत कळसे, यांना 4 शिक्षा झाल्याशिवाय मी चैन बसणार. माझ्या पुरीला न्याय मिळाला पाहिजे. मी मला 3 मुली माझे माझे मिस्टर मयत झालेले आहेत. मला 3 मुली आहे, ही छोटी 3 नंबरची बस. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.